हाय हॅलो नमस्कार, रेड चिली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर घरात भाजीला काहीच नसेल तर काय बनवावे हा मोठा प्रश्न असतो, तर तेच आपण आज बघणार आहोत. चटपटीत आणि चमचमीत अशी पातोडी रस्सा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे दोन मोठ्या साईजचे कांदे मोठे मोठे चिरून घेतलेले आहे आणि ते आता आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत. आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. इथे आपला आता कांदा छान फ्राय झालेला आहे, तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी खोबरं बारीक चिरून घेतलं होतं आणि नंतर ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं काम झटपट होतं. आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. खोबरंही छान परतून झालेलं आहे, तेही आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थंड होत ठेवायचं आहे. इथे मी आलं घेतलेलं आहे बारीक चिरून, काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आता आपल्याला कढईमध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला बारीक केलेला मसाला छान परतून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला मसाला छान तेलावरती परतून घ्यायचा आहे. मसाला थोडा परतून झालेला आहे, त्यात आता आपण काही मसाले टाकणार आहोत. तर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा कांदा लसूण मसाला, एक चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. तेलावरती छान परतून घेणार आहोत. जोपर्यंत आपल्या मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला मीडियम फ्लेमवरती परतत राहायचा आहे. आपला मसाला छान शिजतो आहे, मसाला आपल्याला परतत राहायचा आहे. इथे आता आपला मसाला परतून झालेला आहे, तो आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. हा मसाला तुम्ही 8 दिवसापर्यंत स्टोअर करू शकता आणि ह्यापासून झटपट अशी भाजी तयार करू शकता. आता आपण बघूया यापासून भाजी कशी बनवायची. आता आपण पाटोडीसाठी पीठ तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे 3 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. इथे मी 2 व्यक्तींकरता भाजी बनवत आहे, त्यामुळे मी 3 चमचे पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात लाल मिरची पावडर टाकायची आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला लाल मिरचीचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे. आता यात आपल्याला किंचितसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. लक्षात असुद्धा पाणी एकदम थोडंच टाकायचं आहे, घट्ट असा छान गोळा मळून घ्यायचा आहे. इथे आपण छान गोळा तयार करून घेतलेला आहे, त्यात आपल्याला आता थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला 1-5 मिनिट झाकण ठेवायचं आहे. आता इथे आपण आमटी तयार करून घेऊया. चला तर मग कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवूया. आपला मसाला परतलेला आहे त्यामुळे आपल्याला थोडं कमीच तेल वापरायचं आहे. यामध्ये आता आपल्याला तयार मसाला टाकून घ्यायचा आहे.
आपल्याला जेवढ्या प्रमाणात आमटी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला मसाला घ्यायचा आहे. बाकीचा मसाला आपण स्टोअर करू शकतो. अशा प्रकारे जर बनवलं तर 5 मिनिटात भाजी तयार होऊ शकते. मसाला आपण हा स्टोअर करून ठेवला होता तो आपण थोडा परतून घेणार आहोत. त्यामध्ये आता आपल्याला थोडे मसाले टाकून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा काळा मसाला आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्याला थोडी आमटी पातळच ठेवायची आहे. आता ही भाजी आपल्याला छान उकळू द्यायची आहे आणि उकळल्यानंतर आपल्याला त्यात पातोड सोडायचे आहेत. चला तर मग आपण आता पातोड तयार करून घेऊया. इथे आपल्याला आता यापासून एक पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त जाड असंही आपल्याला लाटायचं नाही आहे. ते आमटीमध्ये गेल्यावर शिजल्यावर थोडे जाड होतात त्यामुळे पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पीठ किती घट्ट प्रकारे मळलेलं आहे. अजिबात पोळपाटाला चिकटत नाही आहे. अशा प्रकारेच पीठ तयार करून घ्यायचं. अगदी थोड्या प्रमाणात पाणी टाकून गोळा मळून घ्यायचा. आता आपण त्याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चौकोनी, शंकरपाळी आकाराचे, कुठल्याही आकाराचे छोटे पीस करून घेऊ शकता. इकडे आता आमटीही छान उकळलेली आहे. त्यामध्ये आता आपल्याला एक एक करून पातोड सोडायचे आहे. पातोड सोडेपर्यंत आमटी उकळत राहील याची खबरदारी घ्यायची आहे. तुम्ही जर थंड आमटीमध्येच जर पातोड सोडली तर तुमचे सगळे पातोड चिटकून जातील, ते नीट शिजणारही नाही. त्यामुळे आमटी खळखळ उकळतीच पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पातोड आमटीमध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे आणि आपल्याला आमटी थोडी पातळच ठेवायची आहे. नंतर ती घट्ट होते. त्यात आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. इथे आपली झटपट अशी भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.